नमस्कार, मी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करा, कारण की माझा घसा बसला आहे आणि माझी तब्येत बरी नव्हती. 2 दिवसापासून मी व्हिडिओ नाही अपलोड केला, म्हणजे माझा बाकी त्यांचा केला होता काल व्हिडिओ अपलोड. तो बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. आणि माझा आवाज खूप म्हणजे बसला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही घरीच तूप बनवतो, तर आई बनवते तूप. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. तर हे बघा, आई घरीच बनवते तूप. तर आई हे किती दिवसाची सहा आहे ग? 8 दिवसाची. हे बघा, 8 दिवसाची सहा आहे. आणि 8 दिवसाच्या साईने सासून सासून तिने किती तूप निघाल ग? 1 किलो तूप निघाल. तर आमच्या 2 गाई आहे, 2 गाईंपासून 8 दिवसाला 1 किलो तूप निघतं. हे बघू शकता तुम्ही. मग तू काय करते बाळा? ती बा आईजवळ बसली, आईला मदत करते का? बघितलं का तुम्ही? तर अशा प्रकारे आई तूप बनवते आणि हे असं अर्धा ते 1 तास करून घेते आणि मग गॅसवरती तापवायला ठेवते आणि त्याच्यातून तूप निघतं. तर गावाकडं हे घरच्या घरीच तूप बनवलं जातं. तर आमच्या घरी तरी बनवलं जातं, बाकी गावाकडे कोणाकडे बनवलं जातं की नाही ते नाही माहिती, पण आमच्या घरी दही तूप ताक सगळं घरचंच असतं आमचं. तर बघू शकत. तूप कसं निघालंय बघ, आईने आता हे तूप काढून घेतलंय. हे बघा किती छान कडलंय बघा तू. हे धक्का लागला, थांबय पुरी. हे पण माग सर. हे बघा चाळणीनी चाळून घेते ती. आणि याच्यामध्ये बघा स्वच्छ किती मस्त तूप निघालंय बघा. तर आत्ताचे भाव चालू आहे 1100 ते 1200 रुपये किलो तूप चालू आहे. आणि घरच्या घरी 1 किलो तूप बघा किती, म्हणजे आम्ही जी घरी दूध ठेवतो हे बघा एवढं दूध घरी ठेवतो ना, तर एवढ्याच दुधाची साई निघते. तर तेवढ्याच दुधाच्या साईमध्ये 8 दिवसामध्ये 1 किलो तूप आम्ही काढतो, बाकीचं डेअरीला जातं. तर हे बघा हे जे तुपाच्या गाळून पाणी निघतं ज्याला ताक म्हणतो आपण, ते आपण जुलीला पाजणार आहे. तर याचं कोणी कोणी ताक पण बनवतं, तर आम्ही नाही बनवत, आम्ही जुलीलाच पाजतो कारण की जुलीला चांगलं असतं ते पाजणं. तर हे बघा एवढं, आणि पिल्लांना पण बाकीचं अजून थोडं ठेवलं आहे, पिल्लांना पण पाजायचं आहे आणि जुलीला पण. तर मी जुलीला आता खोलून घेते. तर माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करा आज. चल जुली, चल ये बटका. ये बघा जुलीला आवडतं खूप. तर बाहेर काढलं काढलं आता जुली पहिले खेळून घेईल. ये बघा पिल्लांना पण द्यायचं आहे. पिल्लं बाहेर निघायला पाहत आहे. हे बघा आज आम्ही कुठं आलो, तर आज वाजले 5:30 वाजले असतील आता. आणि आम्ही आलो आहे, आईचा भाऊ आहे, मानलेले भाऊ, आईला भाऊ नाही सक्के, तर मानलेले भाऊ आहे, त्यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे. तर त्यांचं हे टमाट्याचं शेत आहे. तर मी तुम्हाला वरून त्यांचं शेताचा व्ह्यू दाखवला होता. त्यांनी कोथिंबीर लावली होती, तर कोथिंबीर निघाली आणि याच्या कडेला हे टमाटे लावलेले. तर तिथे गाईंसाठी गवत घ्यायला आलो. गवत बघा किती, तर गवत पण मस्त निघते आणि गाई पण चांगलं खातं. काल पण आलो होतो, पण काल काही व्हिडिओ घ्यायला वेळ नाही मिळाला आणि माझा घसा पण बसला होता. आज थोडं बरं वाटतंय, तरी पण घसा बसलाच आहे. एवढं काही खास बोलता नाही येते मला, पण तरी पण तुम्ही बघू शकता. हे बघा आई घेते गवत आणि मी पण घेतेच आहे. हे बघा
म्हटलं चला तुम्हाला थोडंसं दाखवू नवीन काहीतरी. आम्ही कुठं आलो इथे हे बघा, सर्व टमाटेच लावले आणि ह्या बाजूनी आहे ते यांच्या शेजारी तिकडे पण द्राक्षे आहे. तर कधीतरी जर गेलो द्राक्षाच्या बागामध्ये तर दाखवू तुम्हाला तिथलं पण. पण अजून काही द्राक्षाच्या बागामध्ये गेलो नाही आम्ही गवत घ्यायला. मागच्या वेळेस म्हणत होते ते पण या म्हणून, पण नाही गेलो. आता इकडे चालू होतो हे बघ. आई इकडे बघ. तर आई घेते गवत आणि मला पण घ्यायचे. मुलं आले होते ते पण गेले घरी आणि मी घेते गवत. पंकजाचे पप्पा घरी आता, म्हणजे त्यांनी शाळा सोडलं होतं आणि गाईंना खायलाच काही नव्हतं म्हणून मग आई म्हणे चला आपण घेऊन येऊ. इथून काही पाच मिनटं लागते यायला घरापासून आपल्या, आणि लगेच आलो. तर चला घेते मी गवत. हे बघा किती टमाटे लागले टमाट्यांना. तर आई टमाट्याला काय भाव आहे म्हटली? 20 रुपये किलो टमाटे. हे बघा किती मस्त टमाटे लागले. या टमाट्यांना भाव सापडेल हे बघा. आणि तिकडे झेंडूचं झाड पण आहे. हे बघा आलो आत्ताच आम्ही घरी आणि अजून बाकीचं भरपूर कामं बाकी राहिले आणि दिवसही खूप मावळला आहे. बघा लाईट लावून घेते आधी. तर चला आई पण येते मागून गवत घेऊन, म्हणजे गवत घेऊन ठेवलेलं आहे. आई तिथंच थांबली होती. तर पंकजाचे पप्पा गेले गवत घ्यायला आईला, त्यांना दोघांना सोबत आणतील. तर पंकजा काय खाते? केळी. केळी खाते का? शिकरण खाते. केळीचं शिकरण करून दिलंय बाबांनी. बाबा होते त्यांच्याजवळ. तर चला आता व्हिडिओ संपवते. तर पंकजा म्हणा बाय बाय. बाय का? बाय बाय. असं का जाणू? बाय बाय. बाय बाय. तर चला.